मान्सूनची वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. मान्सूनची वाटचाल अत्यंत वेगानं होती आहे आणि हवामान विभागानं या संदर्भातली माहिती दिलेली आहे. 3 ते 4 दिवसात मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये दाखल होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात बरसणार आहे.